स्टेशन रोड ते आगरकर मळा भागाजवळील गायके मळा भागातील रेल्वे ब्रिज खालील काम 25 लाख रुपये खर्चून सुरू करण्यात आलाय. महापौरांचे नातेवाईक राहत असलेल्या भागातील कामं कुठल्याही परवानगी शिवाय महापौर निधीतून होत असल्यानं महापौरांच्या नातेवाईकांना चांगले दिवस आल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कालच नगरच्या आयुक्त यांना मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले की या नगर शहरामध्ये सत्ताधारी पदाधिकारी व अधिकारी मिळून असे अनेक बोगस कामं या नगर शहरात या मागे करत आले व आत्ताही करत आले. त्याचं जे एक उदाहरण काल आम्ही निवेदनात म्हटल्याप्रमाणे आगरकर मळा भागातील स्टेशन रोडवरील गायके मळ्याकडे जाणारा जो रस्ता आहे तो महापौरांनी त्या ठिकाणी 22 ते 25 लाख रुपये निधी टाकून व कुठलीही वर्क ऑर्डर न घेता या ठिकाणी तयार करण्यात आला. जवळपास 80% या ठिकाणी रस्त्याचं काम पूर्ण झालं. जर कुठल्याही कामाची वर्क ऑर्डर जर निघाली नसत तर या ठिकाणी संबंधित ठेकेदार कसा नेमला जातो, ठेकेदार काम कसं करतो व वर्क ऑर्डर निघण्यापूर्वी जे काम पूर्ण होते म्हणजे याच्यामध्ये नगर शहरातील जनतेच्या पैशावर अधिकारी पदाधिकारी आणि हे सर्व सत्ताधारी दरोडा घालण्याचा प्रकार या ठिकाणी एक प्रकारे करत आहे. तुम्ही जर पाहिलं तर नगर शहरामध्ये आज अनेक कामं आहेत, नगर शहरामध्ये प्रलंबित कामं आहेत, काही ऑर्डर निघालेली कामं आहेत, परंतु या ठिकाणी ठेकेदार कामं घेत नाहीत. काम घेण्याचे सांगतात की आज महानगरपालिकेमध्ये पैसा नसल्यामुळे बिलं उशिरा निघत असल्याचे कारण देत त्या ठिकाणी ठेकेदार काम करत नाही. परंतु या ठिकाणी केवळ महापौरांची सासरवाडी त्या मार्गावर असल्या कारणानं महापौरांनी त्या कामासाठी घाई केली व हे काम तातडीने मार्गी लागावे त्यासाठी बिगर वर्क ऑर्डर घेता या ठिकाणी काम पूर्णत्वाकडे नेलं. त्याचं निवेदन आम्ही त्या ठिकाणी आयुक्तांना दिलं. या ठिकाणी आम्ही आयुक्तांना सांगितलं की अशा प्रकारचे बोगस काम या ठिकाणी होत आहे, याच्यावर ताबडतोब लवकरात लवकर कारवाई जर झाली नाही तर या ठिकाणी 2 दिवसानंतर आम्ही तुम्हाला या खुर्चीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बसून देणार नाही. लईतले आम्ही या ठिकाणी त्यांना 2 दिवसाची मुदत दिली. संबंधित ठेकेदाराला तुम्ही नोटीस काढा, संबंधित जे पदाधिकाऱ्यांनी या रस्त्याला पाडवं दिलं त्यांच्यावर कारवाई करा, महापौरांवर सुद्धा या ठिकाणी कारवाई करा व सर्व या जनतेला दिसून द्या या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणे या संपूर्ण बोगस कामं या नगर शहरात होतात. त्या अनुषंगाने लवकरात लवकर जर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्कीच 2 ते 3 दिवसात नगर शहरामध्ये मोठं आंदोलन